बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय. इरशाळवाडीला काही लोक व्हॅनिटी घेऊन जातात, आम्ही मात्र काहीही देखावा करत नाही, अशा प्रकारची टीका यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेली आहे. तर आम्ही इतरांसारख्या तोंडातून वाफा काढत नाही अशा प्रकारचं देखील वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधताना केलेलं. तर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय. काही जण इरशाळवाडीला व्हॅनिटी घेऊन गेले, पण आम्ही कोणताही दिखाव्याचं काम करत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय. तर आम्ही इतरांसारख्या तोंडाच्या वाफा घालत नाही अशी ही टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती एकनाथ शिंदे यांनी केली. तर इरशाळवाडीच्या मुद्द्यावर देखील तिकडे होती, इरशाळवाडीमध्ये काही लोक व्हॅनिटी व्हॅन मधून आले तिकडे, ते माहित आहे. आणि आता काही पण काही लोक चिखल तुडवत गेले बरोबर ना. मी गेलो म्हणून का मोठेपणा सांगत नाही, परंतु तिथे गेल्यामुळे हे दोघं जण इकडे होते यांच्याशी माझे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे संपर्क, तिकडे कंट्रोल रूम, इकडे तुमच्यावर कंट्रोल, इकडे सगळं सभागृह चालला पाहिजे, हे सगळं काम चालू होतं. मग अशी मी म्हटलं आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, वर्क फ्रॉम होम नाही आहे, त्यामुळे आणि खरं ते बोलायचं नाही का जय ते आहे ते करतो ना. आम्ही रस्त्यावर चिखल तुडवत जातो, नाले पाहणीला जातो, रस्ते दुरुस्ती पाहतो, प्रोजेक्ट पाहायला जातो. आमचे मंत्री जातात, पाऊस पडला, अतिवृष्टी झाली की फील्डवर जातात. हे वस्तुस्थिती आहे ना. तुमच्याबद्दल मी नाही बोलत, तुम्ही चांगले लोक आहात, पण जे कोणी बोलतात त्यांना हे लागू आहे. त्यामुळे एवढंच आहे. फक्त काही लोकांची जी आहे फक्त ते काय म्हणतो वाफेचं इंजिन नाही, तोंडाचीच वाफ असते फक्त आणि बुडबुडे असतात, त्यांना बोलू द्या. आम्ही बिलकुल विचलित होणार नाही. आम्ही काम याच्यापेक्षा जास्तीचं करत राहू.